हरे कृष्णा, प्रेम सागर श्री कृष्ण या ग्रंथाचं आपण वाचन करत आहोत आपलं पाचवं प्रकरण वाचणं सुरू आहे पहिला भाग आपण बघितला आहे त्यामध्ये श्रीलप्रभुपादांनी आपल्याला भगवंतांविषयी थोडी माहिती देऊन सांगितलं आहे की ब्रह्मांडामधील सर्व व्यवस्था आहे ती आपल्याला भगवंतांशी संबंध जोडण्यासाठी आणि भगवत धामात परत जाण्यासाठी सहाय्य करते तर असे जे सगळे ब्रह्मांड भगवंतांनी निर्माण केले आहेत आपण पण सगळे भगवंतांपासून आलेलो आहोत आणि या जगतात या भौतिक जगतात जरी आपण आलो आहोत तरीही भगवंतांकडे परत जाण्यासाठी भगवंतच आपल्याला विविधरित्या मदत करत असतात तर आपण पुढे वाचूया सुरुवात करण्याआधी श्रीलप्रौपदांना प्रार्थना करूया हे श्रीलप्रौपद तुम्ही लिहिलेला हा ग्रंथ आम्ही वाचण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या थँक्यू प्रौपाद <coughs> तर वाचायला सुरुवात करूया भगवंतांनी शांतपणे पृथ्वीवर राहण्यासाठी कृष्ण भावनेच्या अनुशीलनासाठी आणि अंतत भगवंतांकडे परत जाण्यासाठी सर्व सुविधा दिल्या आहेत तसे हे जे भगवंत आहेत त्या इतके दयाळू आहेत की त्यांना सोडून जरी आपण या जगतात आलो आहोत तर या आपण आता सगळेजण पृथ्वीवर राहत आहोत तर पृथ्वीवर अधि अतिशय व्यवस्थितरित्या आपल्याला राहण्यासाठी सगळं काही भगवंताने पुरवलेलं आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये कृष्ण प्रेम आहेच पण ते सुप्त अवस्थेत आहे झोपलेल्या अवस्थेत आहे तर ती जी कृष्ण भावना आहे ती त्याची जोपासना करण्यासाठी आपल्याला <coughs> भगवंतानी मार्गदर्शन दिलेलं आहे वेदांमधून भक्तांमार्फत अशा रीतीने आणि भगवन भक्तीकडून भ भक्ती करून भगवंतांकडे परत जाण्यासाठी सर्व सुविधा या जगतात उपलब्ध आहेत परंतु आपलं जे युग आहे ते कुठचं आहे कलियुग आहे म्हणून त्याबद्दल प्रौपाद म्हणतात परंतु या युगामुळे आपण दुर्भागी आहोत तर भागवतमचा जर पहिला स्कंदातला पहिल्या अध्यायातला दहावा श्लोक आपण बघितला तर त्याचा अर्थ आहे कलियुग नामक या लोहयुगात लोक अल्पायुषी आहेत भाणखोर आहेत आळशी आहेत मार्ग चुकलेले आहेत दुर्दैवी आहेत आणि पूर्णपणे त्रासलेले आहेत तर कलियुगातल्या ज्या लोकांची परिस्थिती अशा रीतीने हा श्रीमद भागवतमचा एक पॉइंट एक पॉइंट दहा श्लोक वर्णन करतो <clears throat> तर त्यामुळे काय सांगितलंय हे जगतातले लोक दुर्भागी आहेत तर खर तर मानव जीवन जे जी आहे ते आपल्याला आत्मसाक्षात्कारासाठी दिलं आहे आत्मसाक्षात्कार म्हणजे मी हे शरीर नाही आहे मी आत्मा आहे हे जाणणं भगवंत माझे परमपिता आहेत भगवंता भगवंतांचा मी एक अंश आहे आणि जीवन माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे भगवंतांची भक्ती करणं माझ्या जीवनाचं जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास हे सगळं ज्ञान प्राप्त करून भगवत भक्ती करून भगवंतांकडे पळत जाणं हे काय आहे आत्मसाक्षात्काराचं संपूर्ण ज्ञान आहे तर मानवी जीवन यासाठी दिलेलं आहे परंतु सध्याच्या जे आधुनिक शिक्षण पद्धती आहे त्यामुळे विद्यार्थी आहेत ते आहे भोगी वृत्तीचे झाले आहेत अयोग्य गोष्टींची आवड त्यांना असते जीवनामध्ये आदर्श नियम जे असतात त्याचं पालन करण्याची लोकांना इच्छा नाहीये त्यामुळे लोक आता भ्रष्ट होत चाललेले आहेत भौतिक सुख आणि इंद्रिय भोग हाच संस्कृतीचा आदर्श मानला जात आहेत अशा प्रकारे या कलियुगातील लोक दुर्भागी होत आहेत पुढे प्रौपाद लिहित आहेत अल्पायुषी अन्नाची टंचाई निवारा नाही वैवाहिक जीवन नाही नैसर्गिक आपत्ती इत्यादी गोष्टी आपल्या मागे आहेत हा सर्व कलियुगाचा प्रभाव आहे तर एक एक गोष्टींच बघूया जर आपण तर मनुष्य कसं आहे या कलियुगातला मनुष्य अल्पायुषी आहे तर अनियमित सवयी आहेत त्याच्या जीवनाच्या आणि तो व्यवस्थित अन्न घेत नाही त्यामुळे काय आहे त्याला आरोग्याचे नियम पाळता येत नाही आणि त्यामुळे हा जो कलियुगातला मनुष्य आहे तो अल्पायुषी होत आहे असं आपल्या भागवत मध्ये ज्ञान दिलं आहे पुढे अन्न टंचाई अन्नाची टंचाई म्हणजे काय धान्य असतात ती मोठ्या प्रमाणावर पृथ्वी मातात उपलब्ध करून देते परंतु जे व्यापारी वर्ग आहेत जे स्वार्थी व्यापारी आहेत ते काय करतात महाग धान्य विक्रीसाठी कृत्रिम धान्य टंचाई निर्माण करतात पुढे प्रौपाद म्हणतात निवारा नाही तर या कलियुगामध्ये लोक इतके विचलित मनाचे झाले आहेत की जरी एका घरात राहतात तरी त्या एकाच घरातील एकाच कुटुंबातील सगळ्यांची मन जी आहेत ती मात्र घराबाहेर सुख शोधत असतात आणि त्यामुळे एकाच छपराखाली राहून देखील एकाच घरात राहून देखील माणसं आता एकमेकांपासून दुरावत चालली आहेत त्यांची मनं दुरावत चाललेली आहेत पुढे प्रोपात लिहित वैवाहिक जीवन नाही आहे तो या आणखीन आणखीन स्वार्थी होत आहे आणि त्यामुळे ह्या ज्या वैवाहिक जीवनामधलं जे प्रेम आहे त्यागाची भावना आहे दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची जी वृत्ती आहे ती हळूहळू कमी होत आहे पुढे प्रौपाद्याने सांगितलंय नैसर्गिक आपत्ती तर नैसर्गिक आपत्ती ही आपण जाणू शकतो कलियुगामध्ये कल, कत्तलखान्यांची प्रचंड वाढ होत आहे आपल्या माते समान असलेली जी गाय आहे तिची प्रचंड प्रमाणात हत्या होत आहे तर अशा रीतीने जी अनावश्यक हे हत्या केल्या जातात त्याच्या परि त्याचा परिणाम म्हणून या कलियुगामध्ये आपल्या सगळ्यांना मोठ्या मोठ्या नैसर्गिक आपत्तींना सामोर जावं लागत अशा प्रकारे कलियुगाचा प्रभाव आहे आणि त्यामुळे प्रुपात म्हणतात म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी या युगातील दारुण स्थिती पाहिली भयंकर परिस्थिती या कलियुगात जस कलियुग वाढत जाईल तस तस आणखीन खराब परिस्थिती निर्माण होणार आहे हे चैतन्य महाप्रभूंनी पाहिलं आणि आध्यात्मिक जीवनाच्या उन्नतीला अधिक मान्यता दिली चैतन्य महाप्रभूंनी भक्ती कशी करावी याबद्दल जास्तीत जास्त प्रचार केला हे कसे करावे श्री चैतन्य महाप्रभूच याचे सूत्र देतात म्हणजे मनुष्याने जीवनामध्ये आपल्या आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करून आध्यात्मिक उन्नती करावी यासाठी प्रुपात आपल्याला पुढचा श्लोक देत आहेत तो वाचूया हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम कलव नास्तैव 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 गतिरन्यथा सतत केवळ हरिनामाचा हरे कृष्ण महामंत्राचा जप करीत रहा आपण कोठेही असू कारखान्यात असू नरकात असू छोट्या घरात असू किंवा गगन चुंबी सदनांमध्ये इमारतींमध्ये असू आपण केवळ हरे कृष्ण महामंत्राचा जप करावा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे यासाठी काहीच पैसे लागत नाहीत काहीच अडचण नाही आणि यामध्ये जातपात रंगभेद देखील नाही मनुष्याने केवळ जप आणि श्रवण करावे हरिनाम मुखाने घ्यावे आणि तेच हरिनाम कानाने ऐकावे कोणत्याही प्रकारे जर एखाद्या कृष्ण भावनेच्या संपर्कात आला आणि अधिकृत व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली कृष्ण भावनेचे अनुशीलन करू लागला तर त्याचे भगवत धामात जाणे निश्चित होईल तर या जगतामध्ये प्रौपादांनी आपल्याला आधी समजवलं की आपण हे सगळे जीव या जगतात आहोत वेगवेगळी दुःख भोगत आहोत आणि ह्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग ही आपल्याला चैतन्य महाप्रभूने दिला आहे तो मार्ग म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा रोज नियमितपणे जप करायचा तर असं जेव्हा मनुष्य भक्तांच्या संपर्कात येतो अधिकृत गुरु शिष्य परंपरेशी जोडला जातो आणि त्याच्या मार्गदर्शनानुसार जीवनात कृष्ण भावनेचे अनुशीलन करतो म्हणजे कृष्ण भावना भावित होतो भक्ती करायला लागतो श्रवण क श्रवणम करतो भगवंतांविषयी भगवंतांच्या विविध सेवा करतो जप करतो तर अशी सगळी कार्य तो करायला लागला तर काय होणार आहे तो भगवत धामात निश्चितच जाईल तर पुढे भगवत गीतेचा सात पॉइंट एकोणीस हा श्लोक प्रूपात देत आहेत बहुनाम प्रपद्यते सर्व स समहात्मा सुदुर्लभ भगवान श्री कृष्ण अर्जुनाला उपदेश देत आहेत म्हणतात अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो तर भगवान श्री कृष्ण म्हणतात की असा जो ज्ञानी व्यक्ती आहे तो अनेक अनेक जन्मामध्ये थोडं 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 भगवंतांविषयी ज्ञान प्राप्त करत जातो आणि एक असा जन्म त्याचा येतो की ज्या जन्मात त्याला कळतं कि सगळी जे कारण आहे सगळं जे गोष्टी निर्माण होत आहेत सगळं जे पालन सगळ्या सृष्टीच होत आहे भरण पोषण होत आहे सगळं काही भगवंतच करत आहेत असं जाणतो आणि भगवंतांना शरणागत होतो असा महात्मा तो आहे अनेका, अनेका तो अतिशय दुर्लभ आहे पुढे प्रौपाद लिहित आहेत अनेक अनेक जन्मांपर्यंत भगवत विज्ञानाचा तत्वज्ञानात्मक शोध करावा लागतो तर अशा तऱ्हेने हा जो ज्ञानी आहे तो अनेक अनेक जन्म भगवंतांविषयी तत्वज्ञान जाणत जाणत अभ्यास करत राहतो भगवत साक्षात्कार कठीणही आहे आणि त्याच वेळी सोपा देखील आहे तसं अनेक जन्म ज्ञान मार्गाने भगवंतांविषयी ज्ञान घेणं हे कठीण आहे पण सोपं कसं आहे ते प्रोपात पुढे देतायत वाचूया भगवान श्रीकृष्णांचे शब्द सत्य मानणाऱ्यांसाठी हा मार्ग अतिशय सोपा आहे परंतु जे त्रोटक ज्ञानाच्या आधारे संशोधन करतात त्यांना अशा प्रकारची कित्येक संशोधने करावी लागतात आणि विश्वास वाढवावा लागतो त्यांना हे कार्य कित्येक जन्मांपर्यंत करावे लागते तर अशा तऱ्हेने काय आहे भगवंतांचे जे शब्द आहेत भगवंतांनी मानव समाजासाठी भगवद्गीता मार्गदर्शक पत्रिका पुस्तिका म्हणून दिलेली आहे तर भगवंतांचे हे जे शब्द आहेत ते सत्य मानतात आणि अधिकृत गुरु शिष्य परंपरेशी जोडले जाणारे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी भगवंतांची भक्ती भगवत साक्षात्कार खूप सोपा आहे पण ज्यांना स्वतःच्या बुद्धीवर आणि तर्क वितर्क करण्यावरच विश्वास आहे ते सतत प्रयत्नशील आहेत की आम्ही संशोधन करू आणि आम्ही जाणून घेऊ तर असे लोक जे आहेत ते अनेक अनेक जन्म असे प्रयत्न करत राहतात तर अशा लोकांना अशा लोकांना अनेक अनेक जन्म असं कार्य करावं लागतं आणि पुढे प्रौपाद लिहित आहेत काही आध्यात्मिक लोकांना तत्ववीत म्हणतात तर असे हे जे आहेत तत्ववीत तत्वाच ज्ञान घेणारे तेही परम परमसत्याविषयी जाणतात ते परमसत्याविषयी जाणतात आणि ते काय म्हणतात परमसत्य द्वंद्व रहित आहेत असे अध्यात्मवादी म्हणतात परमसत्यामध्ये द्वंद्व नसते म्हणजे सर्व काही समान पातळीवर आहे एकाच समान पातळीवर आहे हे जो सत्यत्वाने जाणतो तो तत्ववीत होत होय अशा प्रकारे काय परम सत्य परम सत्य कोण आहेत भगवान श्रीकृष्ण आहेत तर ते द्वंद्वरहित आहेत म्हणजे भगवंतांचं नाम भगवंतांचं रूप गुण लीला धाम हे सगळं कसं आहे भगवंतांच्या समानच आहे जेवढी शक्ती भगवंतांमध्ये आहे तेवढीच शक्ती भगवंतांच्या नामामध्ये आहे आणि भगवंतांचं नाम आणि भगवंत हे वेगळे नाहीत म्हणजे काय आहे सर्व काही एकाच समान पातळीवर आहे परमसत्यामध्ये द्वंद्व नाहीये ही सगळी ज्ञान हे आहे श्रीकृष्ण प्रकटपणे सांगतात परम परमसत्याचे तीन साक्षात्कार आहेत ब्रह्मन परमात्मा आणि भगवान तर आपण आधी सुद्धा जाणलं होतं की भगवान श्रीकृष्ण आपल्या गोलोकधामामध्ये निवास करतात आध्यात्मिक जगतामध्ये भगवंतांच्या शरीरात दिव्य प्रकाश बाहेर पडत असतो त्याला ब्रह्मज्योती असं म्हणतात आणि भगवंत ही जी सृष्टी निर्माण करतात त्या सगळ्या सृष्टींच्या अं सृष्टीमधील सगळे जे जीव आहेत त्या सगळ्या जीवांच्या हृदयामध्ये भगवंत परमात्मा रूपात शिरोदक्षाही विष्णू म्हणून प्रवेश करतात प्रत्येक अणूमध्येही मध्ये ही भगवंत परमात्मा रूपात आहेत आणि त्यांच्यामुळेच हे जगत कार्य करू शकतं तर अशा तऱ्हेने भगवंतांचं ब्रह्मण आपण जाणलं जान्दल, परमात्मा जाणलं आणि स्वतः भगवंत भगवत धामात आहेत ते भगवान तर हे सगळे परमसत्याचे तीन साक्षात्कार आहेत पुढे वाचूया निराकार ब्रह्मज्योती भगवंतांच्या शरीरात जे तेज बाहेर येत असत त्या प्रकाशाला आकार नसतो म्हणून म्हंटल आहे निराकार ब्रह्मज्योती अंतर्यामी परमात्मा सगळ्यांच्या हृदयात परमात्मा आहे तो अंतर्यामी परमात्मा आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण जे गोलोकधामामध्ये निवास करतात ते अशा प्रकारे तीन दृष्टीने आपण परमसत्याकडे पाहू शकतो यासाठी आता प्रभुपात आपल्याला दोन उदाहरणं देत आहेत पहिलं उदाहरण वाचूया एखादा डोंगर पाहिल आणि त्याचे आकलन एका दृष्टीने करील ते एक माणूस आहे तो खूप दूर आहे डोंगरापासून तर त्याला काय फक्त असे उंच उंच डोंगर लांबून दिसतात <clears throat> सुकलेला डोंगर असेल तर त्याला तो तपकिरी रंगाचा दिसतो हिरवागार पाऊस पडून गेला असेल तर हिरवागार डोंगर दिसतो अशा तऱ्हेने काय तो एका दृष्टीने बघतो आणि त्याला तसा डोंगर दिसतो मात्र डोंगराच्या आणखीन जवळ गेलं तर त्या मनुष्याला काय दिसेल तिकडे त्या डोंगरावरच्या वृक्ष वेली दिसतील वेगवेगळ्या जी झाडं उगवली आहेत ती दिसेल <coughs> पण आता हा माणूस अगदी डोंगराच्या पायथ्याशी गेला आणि डोंगर प्रत्यक्ष चढायला लागला तर काय होईल त्याला डोंगरावरचे सगळे वृक्ष दिसतील त्या वृक्षाखालचे दगड दिसतील त्या दगडाखाली छोटे छोटे कोणी प्राणी कीटक असतील तर तेही त्याला व्यवस्थितरित्या दिसायला लागेल तर अशा तऱ्हेने तेव्हा त्याला वृक्ष खडक प्राणी अशी नाना प्रकारची विविधता पाहावयास मिळेल पाहण्याची वस्तू काय एकच आहे डोंगर आहे पण भिन्न दृष्टीने साधू भिन्न दृष्टीने साधूंचे परम सत्याविषयी विचार भिन्न आहेत तर काय आहे जसा मनुष्य वेगवेगळ्या ठिकाणी असला तर एकच डोंगर त्याला वेगवेगळ्या वेग प्रकारे दिसतो तसे हे जे साधू आहेत ते परम सत्याविषयी ज्ञान घेतात तर ते कसे आहेत भिन्न दृष्टीने बघणारे आहेत आणि त्यामुळे त्यांचे विचार पण वेगवेगळे आहेत प्रूपात आणखीन एक उदाहरण देत आहेत सूर्यप्रकाश सूर्यग्रह आणि सूर्य देवता यांचे आणखीन एक उदाहरण आहे तर काय दिल्या याच्यात सूर्यप्रकाशात असलेली व्यक्ती सूर्यावर असल्याचे म्हणू शकत नाही आता आपण रोज बघतो आपण कुठे राहतो आहे पृथ्वीवर राहतो आहे आकाशात आपल्याला सूर्य दिसतो सूर्याची किरणं येतात तर आपण आपण आहोत आपल्या अंगावर सूर्यप्रकाश पडतो आहे पण ह्याचा अर्थ असा आहे का मी सूर्यावर जाऊन बसले आहे नाही मी सूर्याच्या प्रकाशात आहे असं आपण म्हणू शकतो पुढे प्रौपात म्हणतात आणि जो सूर्यग्रहावर स्थित आहे तो उत्तम प्रकारे स्थित आहे आता तीन प्रकारे आपण बघू शकतो सूर्यप्रकाशात आपण पृथ्वी लोकातले लोक आहेत सूर्यग्रह जो आहे सूर्यग्रह तर त्यावर जर कोणी व्यक्ती आहे तर तो काय म्हटलं जातं त्याच्याबद्दल तो सूर्यग्रहावर आहे असं म्हटलं जात सूर्यप्रकाशाची तुलना ब्रह्म ज्योतिषी सूर्यग्रहाची तुलना स्थान विशिष्ट परमात्म्याशी आणि सूर्यग्रहावरील सूर्य देवतेची तुलना पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांशी करता येईल अशा रीतीने सूर्याचं उदाहरण घेऊन ब्रह्मन परमात्मा भगवान हे हा जो हे जे संकल्पना आहे ती प्रूपात आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करतात तर सूर्यप्रकाश आहे ते काय आहे ब्रह्मज्योती सूर्यग्रहा ग्रह जो लोक आहे त्याची तुलना कशाशी केलेली आहे जो सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थान विशिष्ट परमात्मा आहे त्या हृदयाच्या स्थानात राहणारा परमात्मा त्याच्याशी तुलना त्याची तुलना कोणाशी केली आहे सूर्यग्रहाशी केली आहे आणि सूर्यग्रहावर जे सूर्य देवता राहते त्याची तुलना पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांशी करता येते पृथ्वीवरील विविध प्रकारचे जीव पृथ्वीवर विविध प्रकारचे जीव अस्तित्वात आहेत आता प्रुपात आपल्याला वेगवेगळ्या ग्रह लोकांबद्दल सांगतायत की कसे त्यावर जीव उपस्थित असतात तर पृथ्वीवर काय आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारचे जीव आहेत आपण पण अनेक अनेक जीव पाहत असतो वेदशास्त्रांतून आपण जाणतो की सूर्यावरही विविध प्रकारचे जीव आहेत प्रत्यक्ष जो सूर्य आहे तप्त गोळा आहे त्याच्यावरही जीव आहेत हे वैदिक शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे आपले आता या पृथ्वीबद्दल प्रभूात म्हणतात येथे आपले शरीर भूमीपासून बनलेले असते तर सूर्यावरील जीवांचे शरीर हे अग्नीचे बनलेले असते हे सगळं वैदिक शास्त्रामध्ये ज्ञान दिलेलं आहे भूमी जल अग्नी वायू आणि आकाश हे पाच स्थूल पदार्थ भौतिक प्रकृतीत आहेत ही सगळी पंचमहाभूत आहेत ज्याला भौतिक प्रकृती म्हणतात हे पदार्थ भौतिक प्रकृतीचे आहेत वेगवेगळ्या ग्रहांवर या पाच स्थूल पदार्थांपैकी वर्चस्व असणाऱ्या पदार्थांचे वातावरण असते आणि जीवांचे शरीरही त्या त्या वातावरणात योग्य त्या पदार्थांच्या मिश्रणाने बनलेले असते तर इथे प्रूपात आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करतात वेगवेगळे जे ग्रह लोक आहेत प्रत्येक ग्रहावर जीव राहतात आणि त्या ते जीव ले ले आहेत ते कशाने बनलेले आहेत जे पंच महाभूत आहेत त्यांनी बनलेले आहेत पण काय आहे प्रत्येक ग्रहावर या पंच महाभूतातील एका पदार्थाच प्रामुख्य आहे वर्चस्व आहे ते जास्त आहे आणि त्यामुळे जसा जो ग्रह तसा पंचमहाभूतातील एका पदार्थाचं वर्चस्व जास्त जसं आपण पृथ्वीवर आहोत तर आपल्यामध्ये पृथ्वी तत्व जास्त आहे सूर्यावर जे जीव आहेत त्यांच्यामध्ये अग्नितत्व जास्त आहे आपण असे समजून हे नये की सर्व ग्रहांवर म्हणजे सर्व लोक वर, जे आहेत त्याच्यावर एकाच प्रकारचे जीवन असते तर आपण असं समजायचं नाही की एकाच प्रकारे जसं आपला देह आहे तसंच सगळं ग्रह लोकांवर देह असणार आहेत तर असं नाहीये एकाच दृष्टीने साम्य असते सगळीकडे साम्य काय आहे प्रौपात म्हणतात की सगळ्यांचं जे शरीर आहे ते या पाच स्थूल पदार्थ पंचमहाभूतांच्या पासून बनलेलं आहे पण सगळीकडे वेगवेगळ्या मिश्रणांमध्ये ते अस्तित्वात असतात म्हणजे प्रत्येकाचं शरीर वेगवेगळ्या वेग ग्रह लोकामध्ये राहण्यासाठी योग्य असं बनवलेलं असत अशा प्रकारे काही ग्रहांवर पृथ्वी घटक महत्वपूर्ण असतो जसा आपला पृथ्वी लोक आहे काहींवर अग्नी जसा सूर्य ग्रह आहे त्याच्यावर अग्नि घटक प्रमुख असणार काहींवर पाणी काहींवर वायू आणि काहींवर आकाश प्रामुख्याने अस्तित्वात असतात आपण असे समजू नये की अन्य ग्रहांवर पृथ्वी किंवा भूमी प्रामुख्याने नसल्याने किंवा तेथील वातावरण आपल्या सारखे नसल्यामुळे तेथे जीवसृष्टी नाही अशा तऱ्हेने आपण आपल्या ग्रहलोकाची दुसऱ्या ग्रह लोकाशी लोका तुलना करू शकत नाही प्रत्येक ग्रह लोकावरच वातावरण वेगवेगळं आहे आणि त्यामुळे पृथ्वीसारखं वातावरण तिकडे नाही म्हणजे तिथेच जीवसृष्टी नाही दुसऱ्या ग्रहावर असं आपण समजू नये वैदिकशास्त्रे आपल्याला अनंत ग्रहांविषयी आणि त्यांवर अस्तित्वात असणाऱ्या निरनिराळ्या जीवसृष्टींविषयी माहिती देतात वैदिकशास्त्रामध्ये आपण जसं जसं वाचत जाऊ तस तसं अनेक अनेक ग्रह तिकडे जे जीवसृष्टी आहेत त्याची सगळी माहिती दिलेली आहे काही भौतिक जडण घडण किंवा रचना करून आपण वेगवेगळ्या ग्रहांवर जाऊ शकतो त्याचप्रमाणे स्वतःला पात्र बनवून आपण भगवत धामात जाऊ शकतो तर वेदांमध्ये विविध यज्ञ विधी सांगितले आहेत ते विधी विधान करून इच्छित ग्रह लोकांमध्ये जाऊ शकतो आणि प्रूपात काय म्हणतात की आपण स्वतःला पात्र बनवून आपली चांगली भक्ती करून आपण भगवत धामात पण जाऊ शकतो भगवत गीतेत अर्जुनाला उपदेश देताना भगवान कृष्ण नऊ पॉइंट पंचवीस या श्लोकामध्ये म्हणतायत आहेत देव व्रता देवान पितृ यांती पितृव्रता भूतानी याती भूते जा मद्या जिनो पिमा जे देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात जे भूतांची उपासना करतात त्यांना भूत योनी मध्ये जन्म प्राप्त होतो आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात अशा रीतीने भगवंत अर्जुनाला माहिती देतात जे उच्चतर लोकामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात ते तेथे जाऊ शकतात आणि ज्यांना भगवान श्रीकृष्णांच्या धामामध्ये जाण्याचा प्रयत्न करावयाचा आहे ते कृष्ण भावनेच्या मार्गाने तेथे जाऊ शकतात इतकं सोपं सगळं आहे <coughs> आपण आता प्रपाद यासाठी उदाहरण देत आहेत की जर आपल्याला गोलोकला जायचं असेल तर आपण गोलोखला जाण्यासाठी भक्ती करायला हवी तर त्यासाठी उदाहरण दिलं आहे ते वाचूया आपण भारतात जाण्यापूर्वी भारताविषयी काही माहिती मिळवतो जसं आपण हे काय आहे प्रौपाद हे विदेशात मध्ये सांगतायत विदेशातल्या लोकांना समजून सांगताना हे सांगतायत की आपण जर भारतात जाणार असू तर भारताविषयी माहिती मिळवतो आता मी आहे मला जर दुसऱ्या कोणत्या देशामध्ये जायचं आहे मी ठरवलं कि मला जर्मनी या देशामध्ये जायचं आहे तर मी काय करेन जर्मनी या देशाबद्दल माहिती मिळवेन अशा रीतीने इथे उदाहरण दिलंय ते वाचूया आपण भारतात जाण्यापूर्वी भारताविषयी काही माहिती मिळवतो भारताविषयी ऐकणे हा त्या स्थानाचा पहिला अनुभव आहे जिथे जायचं आहे त्याविषयी ऐकणं हा काय आहे पहिला अनुभव आहे त्याचप्रमाणे भगवंतांचा वास असणाऱ्या धामाविषयी माहिती हवी असल्यास म्हणजे कुठे आहे भगवंतांचा वास गोलोक धामामध्ये आध्यात्मिक जगतामध्ये तर त्या संबंधी आपल्याला प्रथम श्रवण करायला हवे ऐकायला हवे ज्ञान घ्यायला हवे आपण तत्काळ प्रयोगाने तेथे जाऊ शकणार नाही हे अशक्य आहे असं नाही आहे की एखाद्या ठिकाणी जायचं आहे तर मी काही प्रयोग करेन आणि पटकन तिकडे पोचेन तर असं होत नाही तथापि वैदिकशास्त्रांमध्ये त्याविषयी अनेक वर्णने आहेत त्यामुळे कुठेही जायचं आहे तर त्याविषयी ऐकलं पाहिजे ज्ञान गोळा केलं पाहिजे माहिती गोळा केली पाहिजे तिथे कसं जायचं हे वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे तर श्रवण करून आपण हे ज्ञान घेऊ शकतो त्यासाठी प्रौपात एक दे उदाहरण देत आहेत की वैदिकशास्त्रामध्ये भगवंतांच्या धामाविषयी उदाहरणं दिली आहेत तर इथे ब्रह्म ब्रह्मसहिताजी ब्रह्माजींनी लिहिली आहे ब्रह्मदेवांनी लिहिली आहे त्यामध्ये भगवत धामाचं वर्णन आहे तो श्लोक वाचूया चिंता मणी प्रकर सुकल्प वृक्ष लक्षावृतेषु लक्ष्मी लक्ष्मीसहस्रशतसम्भ्रम सेव्यमानम् गोविन्दम् आदिपुरुषं तमहं भजामि मी आदिपुरुष भगवान श्री गोविन्दांचे भजन करतो। ते लक्षावधि कल्पवृक्षांनी वेढलेल्या आणि चिंतामणींनी निर्मिलेल्या धामामध्ये सुरभी गाईंचे प्रेमाने पालन पोषण करीत आहेत तेथे भगवंत लक्ष्मी स्वरूप सहस्त्रावधी गोपींद्वारे अत्यंत आदराने आणि प्रेमाने सेविले जात आहेत तर अशा तऱ्हेने हे जे ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मजी ज्ञान देत गोलोकधाम कल्पवृक्षांनी वेढलेलं आहे चिंतामणी खडे जे आहेत मणी आहेत त्यांनी बनलेले तिकडे अनेक अनेक महाल आहेत आणि तिथे भगवान श्री कृष्ण जे गोविंद नामाने ओळखले जातात गायींना आनंद देणारे असे भगवंत सुरभी गायींच तिथे पालन पोषण करतात <clears throat> ब्रह्मसंहितेमध्ये याविषयी आणखी विस्तृत वर्णन दिले आहे तर अशा प्रकारे ब्रह्मसंहितेमध्ये भगवत धामाविषयी आणि भगवंतांविषयी खूप माहिती दिलेली आहे तर अशा प्रकारे प्रपाद आपल्याला इथे माहिती देत आहेत की एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर त्याविषयी आपण अधिकाधिक अधीक माहिती गोळा गोळा करू शकतो आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तिथे जाण्यासाठी प्रयत्नशील होऊ शकतो तर आता आपण विराम देऊया पुढचा जो तिसरा भाग आहे त्यात आपण याविषयी आणखीन जाणून घेणार आहोत श्रील प्रभुपाद की जय हरी बोल